सामाजिक संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने इथे युवा साधिक तांदळाई कृषी तांदळाई पिशवी दिलेली आहे. आता सध्या म्हणजे असे आहे, आज सकाळी 5 वाजल्यापासून 30 रुपये गिराई झाले, 10 रुपये चाला गेले, इथं मालवाला तर फुडेच बसलाय. ह्या मालवाला आता 200 रुपये द्यायचे. मग मालवाल्याला किती द्यायचे, घरात किती न्यायचे, दोन मुलं बळ, दोघं नवरा बघू, घर भाडं, भाजीपाला न्यायचा का दूध पिशवी न्यायची का मुलांना खायला न्यायचं, हे कसं न्याय सांगा. यात कुठलं काहीही होत नाही, फक्त एक बसायचं, टायमिंग पास होत नाही म्हणून इथं टायमिंग पाससाठी बसायचं. गेले 8 महिने झालं, मंदिर बंद आहेत. हां, माणसांचे असे हाल झाले आहेत. माणसांना काय झाले, खाणं पोटाला 2 टाईम खाणंचा मेन झाले. माणसांनी बार उघडलेत, नको ते सगळं उघडून ठेवले. बारची गावसे होते उघडायचे नाहीच की. खूप पहिलं महत्त्वाचं लोक काय करतात, देवदर्शन करतात. ते उघडाय सोडून त्यांनी पहिला बारच उघडलेत. बारला पहिला महत्त्व जास्त दिले, कारण का तिथं पैसा भरपूर मिळत आहे ना. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा यंदाचा नवरात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांविनाच होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच नवरात्र काळात मंदिराचे 4 दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र मंदिर परिसरात 10 ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने देवीच्या दर्शनाची भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले आहे. परंतु मंदिर परिसरात असणाऱ्या ओटी, फुले, दागिने, कुंकू विक्रेते यांचा दरवर्षी होणारा बिझनेस आज मात्र थंडावला आहे. त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची नेमकी ह्या कोरोनामुळे काय परिस्थिती झालेली आहे, याचा आम्ही हा घेतलेला आढावा. नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे कोल्हापूरचे क्षण असा हा नवरात्रोत्सव काहीच दिवसांनी सुरुवात होणार आहे ह्या नवरात्रोत्सवाची. परंतु आज जर आपण पाहिलं कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरच्या या अंबाबाईच्या मंदिराच्या परिसरामध्ये जे विक्रेते आहेत, ओटीचं साहित्य मिळतं, फुलांच्या माळा मिळतात, आहारतुरे मिळत आहेत इथे, आणि असे बरेच विक्रेते आहेत की ज्यांचा दरवर्षी खूप छान उत्पन्नाचं साधन त्यांना ह्या नवरात्रोत्सवात मिळतं. परंतु आज इथे संपूर्णपणे शांतता आहे. फक्त अंबाबाई मंदिराच्या रंगरंगोटीचं कामकाज आणि ह्या नवरात्रोत्सवाची साधेपणाने तयारी इथे आपल्याला दिसून येते. नेमकी काय परिस्थिती आहे आज इथल्या विक्रेत्यांची, कशा पद्धतीने त्यांची गुजराण चालू आहे, त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. या वर्ष आम्हाला हेच गेले, आमचे सगळं सीझन आमचं वाया गेलेले, सगळे सीझन वाया गेलेले. आम्हाला 10-5 रुपये सुद्धा आता गिरायक होत नाही. वज आम्ही येतोय, दिवसभर बसतोय आणि संध्याकाळी 8 वाजता दुकान बंद करून जातोय. काही उपयोग होत नाही आमचा. आणि आम्हाला जास्त बाहेरचे पर्यटक आमचं जास्त हे करतात. आता पण यायला बाहेरचे वाहनं चालू झाले, आता पण आले ते पण येतात, बाहेरून दर्शन घेऊन जातात. त्यांनी घेतच नाहीत नाही. हा म्हणते मंदिर बंद आहे म्हणते, तर कशाला घेऊ आम्ही. मग नोट नुकसान कोणासाठी, आमचं नुकसान झालं. हां मग अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यानंतर महिला वर्ग वळतो तो कोल्हापुरी साजच्या खरेदीसाठी. कोल्हापुरी साज मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो, पण भाविक पर्यटकच नाही तर इकडेही कोणी फिरके ना. म्हणजे कोरोनामुळे यावर्षी भरपूरच सगळ्यांना त्रास झालाय. हे मंदिर बंद असल्यामुळं कसं झालं, आमचा व्यवसाय सगळा मंदिरावरच आहे. मंदिर उघडलं तर बाहेरचे पब्लिक येईल. जसा धंदा व्हायचा तसा यावर्षी काय, म्हणजे शून्यच कायच नाही, म्हणलं धंदा नाहीच आहे. इथं कसं बाहेरचे पब्लिक म्हणजे आली तर कोल्हापूर साज, कोल्हापूर ठुशी, कोल्हापुरी नथ, हे सगळं इथलं खासियत आहे ते घ्यायचं. त्यावर बऱ्यापैकी धंदा सगळ्यांचा व्हायचा इथं. आता कोरोनामुळे बंद असल्यामुळं 0% नाहीच म्हणायचा. हे आता नवरात्र आल्यामुळे तर आता चालू करावा असं सगळ्यांची इच्छा होती, तर आता काय सगळ्यांचं सरकारनं निर्णय अजून काही द्यायला नाही, त्यामुळे सगळं अवघड झाले. आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला आल्यावरती अर्थातच हार तुरे, फुलं, हे काहीतरी आपण देवीच्या चरणाशी ठेवतोच ठेवतो. ह्या विक्रेत्यांचा, हार फुलं विकणारी जी विक्रेता आहेत, त्यांच्या परिस्थितीचा काय अंदाज आहे, त्यांची परिस्थिती कशी आहे? कारण की दरवर्षी नवरात्रोत्सवासाठी जरी नाही म्हटलं, तर नवरात्रोत्सवासाठी आधी 4 अनेक भाविक आपल्या अंबाबाई मंदिराला भेट देत असतात. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की ह्यावर्षीची परिस्थिती कशी आहे नेमकी. साहेब, ह्यावर्षी COVID-2019 ह्या अत्यंत महामारीच्या काळामध्ये ह्या आमच्या फेरीवाल्यांच्यावर, दुकानदारांच्यावर किंवा इथे फुलविक्रेते यांच्यावर आर्थिक उपासमारीची वेळ असल्यामुळे
इथं ह्या महालक्ष्मी मंदिरामध्ये कोणी कुठलाही भक्त येऊ शकत नाही. बाहेरगावचे येणार किंवा पर्यटक येणार किंवा स्थानिक व्यापारी येणार किंवा स्थानिक भक्त येणार ते कोणी येऊ शकत नाही. सध्या ही परिस्थिती म्हणजे एकदम उपासमारीची वेळ आहे. आज महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र म्हणा, गणेश उत्सव म्हणा किंवा गुढीपाडवा म्हणा, हे जे स्थानिक जे सण जे आहेत, आता तोंडावर परत हे दसरा गेला, परत दिवाळी आली, इथं काही एक रुपये देखील आता गिराक नाही आहे. मंदिर समितीकडं किंवा कोल्हापूर महानगरपालिकेकडं किंवा पंतप्रधान आवास योजना यांच्यामार्फत आम्हाला एक रुपयाचा देखील निधी कुठलाही आलेला नाही. जे पंतप्रधान आवास योजनेमधून जे 10,000 फेरीवाले नाही जे नव्हते, फक्त हे कागदपत्रे आहेत, ह्या हातामध्ये काय नाही, नुसती कागद द्या, इथं जावा, मग आम्ही एक कामधंदा सोडायचा, कवा गिराक येणार ह्याची वाट बघायची, तिथं जायचं, बँकेत जायचं, कॉर्पोरेशनमध्ये जायचं, सगळ्या नुसत्या फेऱ्या मारत आम्ही नुसतं बसायच्या, अजून तिथं एकही रुपये काय आलेला नाही. महालक्ष्मी मंदिर हे चालू करून ह्या सगळ्या लोकांना किंवा सगळ्या व्यापाऱ्यांना ही जी आर्थिक उलाढाल होती हे चालू करून द्यावं, ही अशी आमची कळकळीची विनंती. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आतुर आहेत, पण मंदिर लवकरात लवकर सरकारनं भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावी, जेणेकरून आमचंही पोट भरेल, अशी आर्त प्रार्थना मंदिर परिसरातील व्यापारी वर्ग करताना आज दिसून येत आहे. नवरात्र उत्सव म्हटलं की अंबाबाई मंदिरात कोल्हापूरच्या भाविकांची वर्दळ ही आपल्याला दरवर्षी दिसून येते. अक्षरशः 2-2 ते 3-3 तास रांगेमध्ये उभं राहून लांबलांबहून आलेले भाविक हे अंबाबाईचं दर्शन घेत असतात. परंतु आज कोरोनामुळे सगळीच प्रार्थनास्थळं बंद आहेत, त्यामुळे येथे भाविकांची वर्दळ आपल्याला ह्यावर्षी दिसून येत नाही आहे. तसंच नवरात्रोत्सव देखील मंदिर सुरू न होण्यामुळे इथे देखील भाविकांची गर्दी आपल्याला दिसणार नाही. परंतु ह्याच भाविकांवरती हातावरचं पोट असणारे इथे नाही म्हटलं तरी 5 ते 6,000 जण आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह फक्त बाहेरून येणाऱ्या भाविकांवरती होतो. त्यामुळेच आज नवरात्रोत्सव तोंडाशी आलेला असतानाच ह्या सगळ्यांनी अक्षरशः हा प्रश्न विचारला की कधी एकदा मंदिर सुरू होतंय आणि आमचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतोय. परंतु माहीत नाही की किती दिवसांनी सरकार हा निर्णय देईल प्रार्थनास्थळ सुरू होण्याचा. आपण आशा करूया की लवकरात लवकर प्रार्थनास्थळं सुरू होतील आणि ह्या सगळ्यांचाच उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. कॅमेरामॅन सुरेशसह मी ध्रुवा दळवी, तरुण भारत न्यूज. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.